Hi friends, my name is B. R. Chavan and I am from Palghar. I hope you all have a great time. Today we are going to learn tense. There are three types of tense. First, present tense. Second, past tense. थर्ड फ्यूचर टेन्स. मित्रांनो, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. असे हे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत. आता आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे टुडे असे समजणार आहोत, तर पास्ट टेन्स म्हणजे यस्टरडे कालचा दिवस, आणि फ्युचर टेन्स म्हणजे टुमॉरो म्हणजे उद्याचा दिवस असे समजणार आहोत. प्रत्येक मुख्य काळाचे चार उपकाळ आहेत किंवा चार उपप्रकार आहेत. ते कोणते आहेत ते चला पाहूया. प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार. एक, सिंपल प्रेझेंट टेन्स. This tense is also called as present indefinite tense. Second, present continuous tense. यालाच present progressive tense किंवा present imperfect tense असेही म्हणतात. Third, present perfect tense. This tense is also called as present perfect non-progressive tense. And fourth and last one, present perfect continuous tense. It is also called as present perfect progressive tense. असे हे present tense चे चार प्रकार. Past tense चे चार प्रकार. Simple past tense, यालाच past indefinite tense असे ही म्हणतात. Second, past continuous tense, यालाच progressive किंवा imperfect tense असे ही म्हणतात. थर्ड, पास्ट परफेक्ट टेन्स, यालाही पास्ट परफेक्ट नॉन प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा चौथा प्रकार आहे, याला पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही दुसरं नाव आहे. फ्युचर टेन्सचे चार प्रकार. फर्स्ट, सिंपल फ्युचर टेन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्युचर इनडिफिनिट टेन्स. सेकंड, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रोग्रेसिव्ह किंवा इम्परफेक्ट टेन्स. थर्ड, फ्युचर परफेक्ट टेन्स, याला फ्युचर परफेक्ट नॉन प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही नाव आहे. फोर्थ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे काळाचे हे 12 उपप्रकार आहेत. या 12 काळामध्ये क्रियापदाचा नेमका कोणता फॉर्म वापरतात ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 किंवा VS किंवा ES वापरतात. फॉर एक्झाम्पल, लुक, लुक्स. सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच V2, यालाच आपण पास्ट टेन्स म्हणतो. लुकचे पास्ट टेन्स आहे लुक्ड. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये शॅल किंवा विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच वर्तमानकाळी रूप वापरतो. फॉर एक्झाम्पल, शॅल किंवा विल लुक. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर प्लस वर्ब ING म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल रूप वापरतात. फॉर एक्झाम्पल, एम, इज, आर लुकिंग. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज, वेअर प्लस वर्ब ING. फॉर एक्झाम्पल, वॉज, वेअर लुकिंग. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये शॅल, विल प्लस बी प्लस
V-I-N-G म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल शॅल विल बी लुकिंग. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल रूप घेतात. फॉर एक्झाम्पल हॅव हॅज लुक्ड. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड प्लस V3 फॉर एक्झाम्पल हॅड लुक्ड. तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शॅल विल प्लस हॅव प्लस V3 फॉर एक्झाम्पल शॅल किंवा विल हॅव लुक्ड. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब ING हे रूप वापरतात. फॉर एक्झाम्पल हॅव किंवा हॅज बीन लुकिंग. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड बीन व्हर्ब ING फॉर एक्झाम्पल हॅड बीन लुकिंग. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शॅल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब ING फॉर एक्झाम्पल शॅल विल हॅव बीन लुकिंग. मित्रांनो, हा व्हिडिओ या स्क्रीनवरती पॉज करा आणि स्क्रीनवर दिसणारा टेबल आपल्या वहीमध्ये तयार करून घ्या किंवा लिहून घ्या. यामध्ये 12 काळांमध्ये क्रियापदाची नेमकी कोणती रूपं वापरतात ते सविस्तर दिलेलं आहे. या एकाच टेबलवरून आपण 12 काळ सहज शिकू शकतो. आता आपण सचिन प्लेज क्रिकेट हे एक वाक्य 12 काळामध्ये कसे करता येईल ते पाहूया. सचिन प्लेज क्रिकेट. प्लेजच्या ऐवजी प्लेड घेऊन सचिन प्लेड क्रिकेट. सचिन विल प्ले क्रिकेट. सचिन इज प्लेइंग क्रिकेट. सचिन वॉज प्लेइंग क्रिकेट. सचिन विल बी प्लेइंग क्रिकेट. सचिन हॅज प्लेड क्रिकेट. सचिन हॅड प्लेड क्रिकेट. सचिन विल हॅव प्लेड क्रिकेट. सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. सचिन हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आणि शेवटचं वाक्य सचिन विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. या पद्धतीनं एकच वाक्य 12 काळामध्ये करता येते. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून बोर्डवर दिसणारी वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि ते प्रत्येक वाक्य 12 काळामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पार्टमध्ये आपण टेन्स या घटकावर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न कसे असतात त्यांचं उत्तर शोधायचं कसं ते सविस्तर पाहणार आहोत.